कोरोना नंतर खूप दिवसांनी चालले आहे मार्केटमध्ये, थोडंसं काही वस्तू आणायच्या आहे, थोडंसं सामान आणायचं आहे, तर चला जाऊया आपण मार्केटमध्ये। काय रे बाबा, चल ना, मी आता नाही पाडत मी मोबाईल, चल चलो। आज आपल्याला मेन मार्केटमध्ये जायचं आहे खरेदी करण्यासाठी, तर रस्त्यामध्ये काय काय लागतं ते पाहूया आपण। आणि आपण जाणार आहोत क्रॉकरीच्या शॉपमध्ये, परत ज्वेलरच्या शॉपमध्ये जाणार आहोत, आणि चप्पल घ्यायची आहे तिथे पण जाणार आहोत। तर चला पाहूया काय काय होते ते। कुठून घेते रोडनं घेते काय? मेन रोडनंच घे, मेन रोडनं। हां, मी लाजूनच मरण एक दिवस, मला लाजू लागते। हा रोड आहे, मेन रोडला जातो हा, आणि खामगावची एक विशेष गोष्ट आहे, एकच मेन रोड आहे। तर आमच्या या साईडला श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे। इथून आतमध्ये गेलं की मंदिर लागतं। ह्या रस्त्याला लागले की खूप सगळे दुकानं लागतात। पेट्रोल पंप आहे या रोडलाच, परत मोठं कपड्याचं दुकान आहे संस्कृती कलेक्शन म्हणून, भरपूर सगळे दुकानं आहे, फोटो स्टुडिओ वगैरे, फळांच्या गाड्या। ह्या रोडला लागले की सर्व काही भेटून जाते। इथे कैऱ्यावाले बसलेले आहेत लोणच्यासाठी, बरेच भरपूर स्टॉल लागलेले आहेत कपड्यांचे वगैरे, चप्पल कपडे पडदे वगैरे। थोड्याशा अंतरावर आल्यावर इथून मध्ये गाडी टाकली तर मेन ठिकाणी जातो आपण। चौकामधून आतमध्ये जायचं, डाव्या साईडला पोलीस स्टेशन आहे, उजव्या साईडला पावभाजीच्या पाणीपुरीच्या गाड्या वगैरे आहेत। ही खामगावची चौपाटी आहे, या भागाला चौपाटी असे म्हणतात। गर्दी खूप आहे आज। आता क्रॉकरीच्या दुकानामध्ये आलेलो आहोत, आणि इथे घ्यायचे आहेत ग्लास, बर्नी आणि कप पण पाहिजे आहेत, तर पाहूया आपण इथे सर्व काहीच भेटतं। बर्नी आपण मागच्या वेळेस इथूनच नेले होतो। हळदीसाठी चांगली हे चहा पिण्यासाठी कप पाहत आहेत। तर हे वेगवेगळ्या कंपनीचे कप आहेत, पण सेलोचे आवडलेले आहेत, तर तेच घेणार आहे सेलोचे। स्टील काय? स्टील का नंतर तर ग्री चहा पटलं तर प्लास्टिक चप्पल घेणे आहे, हे ठेवायचं का यांच्या दुकानामध्ये? लागतात ना का कपा कोण पाहुणे? गर्दी मिठा धुवून गर्दी वेगळा, आज खूप गर्दी आहे। बऱ्याच दिवसानंतर बाहेर पडलेले आहोत, तर मस्त वाटत आहे। कोरोनामुळे खूप दिवसानंतर बाहेर निघालो आहोत, तर छान वाटत आहे आता बाहेर निघायला। जांभळं पासून का? जांभळं। आता ही जी समोर कमान दिसत आहे तो आहे जगदंबाचं तिथे देवी बसत असते, मोठा उत्सव असतो नवरात्रासारखा।
खामगावमध्ये बसतो 10 दिवस असते तिथे बसते. तर पूर्ण भारतामध्ये फक्त इथेच बसलेली. हे आलं आहे मेन मार्केट आणि या भागाला फरशी म्हणतात. इथे सर्वच वस्तू भेटतात जे आपल्याला पाहिजे ते. चप्पलच्या दुकानात आलो होता, जी पाहिजे ती चप्पल काही भेटली नाही. 2-3 दिवसांनी या म्हणे, त्या 2-3 दिवसांनी परत जाणार. हे विश्वकर्मा हाऊस चांदीसाठी प्रसिद्ध आहे, ते चांदी खूप छान भेटते. खामगाव हे चांदीसाठी प्रसिद्ध आहे आणि खामगावचं टोकन नाव सिल्वर सिटी आहे. जामला कुठं पाहू ना रोडला जिजा आजी मंडई आहे इथे. थांब आता जाऊ आपण ज्वेलर्सच्या दुकानात. ज्वेलरी वगैरे खरेदी करून झालेलं आहे. चलो आहोत तोपा या दुकानामध्ये. तर इथे आर्टिफिशियल ज्वेलरी सर्व काही मिळते. हे लेडीज साठी स्पेशल दुकान. हा गौरीने घेतला आहे दुलनसाठी नेकलेस, तर तो माझ्यावर ट्राय करून पाहत आहे. इथे सर्वच भेटतं या दुकानामध्ये दुलनसाठी आणि पार्लरवाल्या ब्युटिशियनसाठी सर्व काही इथेच खरेदी करतात. फ्लावर्स आहेत, नेकलेस वगैरे आहेत, हार, परत सर्व वस्तू भेटतात इथे. कुठे जायची गरज नाही पडत, दुसऱ्या दुकानामध्ये जायची गरजच नाही पडणार. जे काय पाहिजे आपल्याला ते सर्व या दुकानामध्येच भेटून जाईल. नवरीसाठी जे साहित्य लागतं ते पण इथूनच खरेदी करतात. नेल पेंट्स, हे फ्लावर्स आहेत आपल्या डेकोरेशनसाठी घरातल्या. बॅग्स, खूप छान छान वस्तू भेटतात इथे. पहा किती छान छान नेल पेंट्स आहेत इथे, खूप छान छान कलर आहेत. आता सर्व खरेदी झाल्यानंतर चाललो आहेत वापस. जांभळं घ्यायची आहेत. तर कुठे गाडी दिसती का पाहत आहोत. तर इथे आहेत जांभळं, गाडी दिसती, जांभळं पण आहेत. तर घेत आहे जिजा. तर हे आणले आहे कानातले. हे झाले आहे 2 ग्रॅमचे, जिजाने घेतलेले आहेत. जी अगोदर डिझाईन पाहिली होती ती काही आवडली नाही आम्हाला. मग ही दुसऱ्या दुकानात 2-3 दुकानं पाहिल्याच्या नंतर हे आवडले आणि हे घेऊन आलो. छान आहेत, एडीचे आहेत हे रिंग. आणि नंतर हे चेन काढ ग. हे चेन आणले आहेत मी माझ्यासाठी. हे कप आणले,
उसने से क्या पप्पा ला उसने से काम काम करता है ना तर ये पन आने से हाँ ये दोन मुलान साथी अंडे मग ये बर्नी अंडी ये अंडी ये ग्लास अंडे काचे चे झाड़ू कुत्ता तर आज भरपूर दिवसानंतर मार्केट मध्ये गेलो होतो आणि बरीचशी खरेदी झाली। तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये कळवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।